नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। माझ्यासोबत डॉक्टर सी पी जायबाय सर आहेत, बुलढाणा कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख आहेत। सर, रबी पिकांचा सरांचा गाढा अभ्यास आहे। आता आपल्याला माहिती आहे, रबी हंगाम 20-25 दिवसांवर आलेला आहे। सोयाबीनची कापणी केल्यानंतर लगेच आपण आता हरभऱ्याच्या लागवडीकडे वळणार आहोत आणि हरभऱ्याचं व्यवस्थापन या माध्यमातून सांगणार आहेत। सर, तुमच्या चर्चेमध्ये स्वागत आहे। नमस्कार। तर शेतकरी बंधूंनो, सध्या आपलं खरीप हंगामामधलं सोयाबीनचं पीक हे काढणीच्या अवस्थेत असल्यामुळं त्या सोयाबीनच्या पिकाच्या नंतर रबीमध्ये खूप छानपैकी आपण हरभऱ्याचं पीक घेऊ शकताय। अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याला जमीन कोणती निवडावी हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळं हरभऱ्यासाठी शक्यतोवर मध्यम ते भारी काळी जमीन त्या ठिकाणी असावी, निचरा होणारी जमीन असावी। त्यासाठी शक्यतोवर आपण ज्या ठिकाणी पाणी लागतं, पानबसन असेल, चोपन जमीन, ही जमीन शक्यतोवर आपण त्या ठिकाणी निवडू नये। आणि जर आपण पाण्याची व्यवस्था आपल्याकडे चांगल्यापैकी असेल तर एक मध्यम प्रकारची जमीनसुद्धा हरभऱ्याला योग्य त्या ठिकाणी राहील। हवामान कसं पाहिजे सर? तर हरभऱ्यासाठी आपण बघताय की थोडंसं ऑक्टोबर महिन्याच्या 20 तारखेच्या पुढे थोडीशी थंडी आणि पाऊस कमी त्या ठिकाणी झालेला असतो आणि वातावरणामध्ये थोडंसं तापमान असतं। अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याची पेरणी केल्याच्यानंतर त्याची उगवण खूप छानपैकी होते आणि म्हणून थोडंसं आपण 20 ऑक्टोबरच्या नंतरचं जे हवामान आहे आपल्याकडं, थोडंसं उष्ण हवामान ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतोय, तशा प्रकारचं हवामान हे हरभऱ्याला बनवत असतं। त्यानंतर सर, पेरणीची योग्य वेळ कोणती? हरभऱ्यासाठी खरं तर आपल्याकडे ऑक्टोबरच्या 20 तारखेपासून ते 10 नोव्हेंबर म्हणजे हे जे 20 दिवस आहेत हे सगळ्यात योग्य अशा प्रकारची पेरणीची हरभऱ्याची वेळ आहे। सर, आता महत्त्वाचा मुद्दा आहे वाणांची निवड। हरभऱ्यामध्ये 2 प्रकारचे वाणस आपल्याकडे उपलब्ध आहेत, एक देशी आणि काबुली हरभरा। तर देशी हरभरा जो आहे फार मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी लागवड होते। देशीमध्ये प्रचलित सध्या जो वाण खूप चांगल्यापैकी चालतोय, ज्याचे दाणे खूप बोल्ड आहेत, टपोरे आहेत, मरोगाला बळी पडत नाही, उत्पादन चांगलं आहे, कोरडवामध्ये येते, हलक्या जमिनीमध्ये येते, भारी जमिनीला येतो आणि कमीत कमी पाण्याच्या पाळीमध्ये येतो। तो जॅकी 92-18 हा देशीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा वाण त्या ठिकाणी आहे। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा कांचनसुद्धा त्या ठिकाणी आहे, कनकसुद्धा त्या ठिकाणी आहे देशीमध्ये। आणि तुम्हाला काबुली हरभऱ्यामध्ये PKV 2, PKV 4 आणि राहुरी कृषी विद्यापीठाचा फुले कृपा अशा प्रकारचे 3 वाण हे आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये काबुलीमध्ये घेतले जातात। सर, तुम्ही आधीचे जे वाण सांगितले, जॅकी 92-18 असेल, PKV कांचन असेल, PKV कनक असेल, हे तिन्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे आहेत। तर या व्यतिरिक्त अजून कुठले वाण तुम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छिता? या व्यतिरिक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा विक्रम सुद्धा एक वाण खूप छानपैकी त्या ठिकाणी लोकांना विक्रम आहे, विक्रांत आहे, जे की आपल्याला मशीनद्वारे त्या ठिकाणी आपल्याला कापणी करता येते। घाटे थोडेसे वर लागतात, बऱ्याच वेळेस मजुराची कमतरता असते कापणीच्या वेळेस, आणि त्यासाठी सुद्धा योग्य असणारे अशा प्रकारचे विक्रम, विक्रांत हे सुद्धा वाण आपल्याला घेता येते। त्यानंतर सर्वात महत्वाचा टप्पा आहे सर, सोयाबीनमध्ये बीज प्रक्रिया थोडीफार कमी मागं पुढं झाली तर थोडंफार होऊ शकतं, परंतु हरभऱ्यामध्ये बीज प्रक्रिया खूप महत्वाचा प्रकार आहे। तर बीज प्रक्रिया का करावी आणि ती कशाची करावी, या दोन महत्वाच्या? नक्की नक्की, आपल्याकडचे बरेच शेतकरी हे बीज प्रक्रिया फार कमी प्रमाणात करतात आणि त्याच्यामुळे अनेक अडचणी आपल्याला त्या ठिकाणी रोगाच्या बाबतीत येतात। हरभरा ज्यांना लागवड करायची त्यांनी 100% बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याकडे 2-3 पर्याय निश्चितच उपलब्ध आहेत। ज्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होतोय ते मर रोग जो आहे, त्या मर रोगासाठी आपल्याला ट्राकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो याची बीज प्रक्रिया करणे, त्याचबरोबर 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं साठी आपल्याला PSB आणि राइझोबियम याची सुद्धा बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे। सरांनी जे आता जैविक बीज प्रक्रिया सांगितली आहे तर हा शाश्वत उपाय आहे, चिरकाल टिकणारा उपाय आहे। आपण जे रासायनिक लावतो तर रासायनिक तुमचं मातीला स्पर्श झाल्यानंतर निघून जाऊ शकतं, परंतु ट्रायकोडर्मा असेल, राइझोबियम असेल, PSB असेल, हे जीवाणू आहेत आणि हे जीवाणू मल्टिप्लाय होत जातात आणि आपल्या मातीचं आरोग्य वाढवतात, जेणेकरून ज्या बुरशीमुळं मररोग येतो त्याला ते प्रतिकारक्षम ठरतं। नक्की नक्की। त्यानंतर सर, देशी हरभऱ्याचं बियाण्याचं प्रमाण किती आपण वापरलं पाहिजे? नक्की, आपल्याकडं वेगवेगळ्या दाण्याच्या आकाराचे हरभऱ्याचं वाण आहेत आपल्याकडे। खरं तर त्याचे 100 दाण्याचं वजन ज्याला आम्ही टेस्टमेट म्हणतोय त्यानुसार आपण बियाण्याचे प्रमाण खरं तर ठरवायचं असतंय। त्यासाठी आपल्याकडे देशीमध्ये 2 प्रकार, एक लहान दाण्या ज्याचा असेल त्याचं 30 किलो प्रति एकर आपण त्याचा वापर करावा, आणि जे थोडंसं टपोरो दाण्याचं वाण आहे जसं जॅकी 92-18 आहे, ज्यांचं की 100 दाण्याचं वजन जवळपास 18-21 ग्राम त्या ठिकाणी असतं,
असे टपोर धान्याचा देशीचा वाण त्याचं जे आपल्याला बियाणं वापरायचं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला 24 किलो प्रति एकरी आपण त्या ठिकाणी नक्की वापरावं। काबुली हरभऱ्यामध्ये निश्चितच मोठे दाणे असतात, 100 धान्याचं वजन 50 ग्रामच्या आसपास असतं, म्हणून त्यासाठी 40 ते 50 किलो प्रति एकरी अशा प्रकारे काबुली वाणाचा आपण बियाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी असावं। त्यानंतरचं आहे सर खताचं व्यवस्थापन, डॉलरचंही सांगा आणि आपल्या देशी हरभऱ्यासाठी पण खत व्यवस्थापन आपलं कसं असावं। बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की हरभऱ्याच्या मुळावर गाठी असल्यामुळं हरभऱ्याला रासायनिक खत मात्रेची गरज नाही आहे, परंतु तसं नाही आहे। कुठल्याही पिकाला खत व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळं रासायनिक खत देणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला देशी हरभऱ्यासाठी 10 किलो नत्र, 20 किलो स्पुरत, 10 किलो पालास प्रति एकरी आपण त्या ठिकाणी पेरणीच्या वेळेसच आपण त्या ठिकाणी द्यायचं आहे। काबुली हरभऱ्याला सुद्धा आपण 10 किलो नत्र, 20 किलो स्पुरत आणि 10 किलो पालास प्रति एकरी पेरणीच्या वेळेस दिला तरी आपल्याला त्या ठिकाणी हरकत नाही। आंतरमशागत त्याचबरोबर आपण बघताय की रब्बी हंगामामध्ये तसं तणाचा प्रादुर्भाव कमी असतो आपल्याकडे, परंतु अशा परिस्थितीमध्ये जर आपण त्या ठिकाणी पाणी दिलं तर काही प्रमाणामध्ये तण त्या ठिकाणी येत असतात, म्हणून आपल्याला मजुराची कमतरता असल्यामुळं आपण रासायनिक तण नियंत्रणसुद्धा छानपैकी आपण हरभऱ्याला करू शकता। त्यासाठी मार्केटला पेंडीमिथिलीन जो घटक असणारा आपल्याला तणनाशक मार्केटला उपलब्ध आहे, त्याचा वापर आपण 700 मिली प्रति एकराप्रमाणे उगवणपूर्व पेरणी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पण बियाणं उगवण्याच्या अगोदर आपण उगवणपूर्व तणनाशकचा वापर पेंडीमिथिलीनचा वापर आपण करू शकता 700 मिली प्रति एकराप्रमाणे। सर आंतरमशागतीमध्ये डवरणी कोळपणी आपण ज्याला म्हणतो त्याच्या किती पाळ्या द्याव्या, किती दिवसांनी द्यावी? नक्कीच अर्थात रासायनिक तण नियंत्रण हे आपल्याला बाकीच्या आंतरमशागतीला पर्याय होऊ शकत नाही, तुमची डवरणी असेल किंवा निंदणी असेल करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला फुलं येण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी डवरणी करणं अत्यंत आवश्यक आहे। फुलं आल्याच्या नंतर मात्र डवरणी आपण त्या ठिकाणी करू नये। 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान एक डवरणी आपण केली आणि एक निंदणी केली तरी आपल्याला छानपैकी त्या ठिकाणी नियंत्रण होऊ शकतं। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सर पाणी व्यवस्थापन। पाणी व्यवस्थापन जर हरभऱ्याचं बिघडलं तर उत्पादनावर त्याचा फटका मोठ्या प्रमाणात असतो, तर मग त्याला योग्य प्रमाणात पाणी व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन करायचे। हरभऱ्याला आपण बघताय की खरं तर जास्त पाणी हरभऱ्याला सहन होत नाही आणि म्हणून थोडंसं आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडं जमीन कोणती आहे त्यानुसार पाण्याचं व्यवस्थापन असावं। जमीन जर आपल्याकडं साधारण असेल, हलकी ते मध्यम प्रकारची जमीन असेल, तर 3 पाण्याच्या पाळ्या देणं अत्यंत आवश्यक आहे। भारी जमीन असेल तर आपल्याला 3री पाळी द्यायची गरज नाही, त्या ठिकाणी फक्त 2च पाण्याच्या पाळ्या आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत। आणि त्यासाठी आपल्याला किती दिवसाच्या नंतर पाणी द्यायचं हे एक आपल्याला जर माहिती झालं, एक थंबरूल म्हणून या ठिकाणी आकडे सांगायला काही हरकत नाही की आपल्याला जर मध्यम प्रकारची जमीन आहे 3 वेळेस जर आपल्याला पाणी द्यायचं तर 25चा पाडा शेतकऱ्याला माहिती असणं आवश्यक आहे। 25 दिवसाला पहिलं पाणी, दुसरं पाणी 50 आणि तिसरं पाणी 75। 25, 50, 75 3 पाण्याच्या पाळ्या मध्यम जमिनीसाठी। भारी जमीन असेल तर 35चा पाडा, 35व्या दिवशी पहिली पाण्याची पाळी, 70व्या दिवशी दुसरी पाण्याची पाळी। बरोबर, तर हे सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा, दोनच पाळ्या 35 दिवसाच्या अंतराने भारी जमीन। तर हे आपण जर पथ्य पाळलं तर हरभरा उभळणे पाणी दिल्यामुळं हा प्रकार त्या ठिकाणी होत नाही। आपण नेहमी म्हणतो की एखाद्या मोठ्या व्यक्तीला वाचणं म्हणजे अनेक पुस्तकं वाचण्याचा अनुभव घेणं। आज मी सरांची मुलाखत घेण्यासाठी मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहे आणि हे जे अनुभवातून मिळतं हे पुस्तकातून मिळत नाही। सरांचा जवळपास आता सर आता शेवटचं वर्ष आहे ना सर्विस, 27 वर्षाचा अनुभव आहे, 27 वर्षाचा अनुभव आहे सरांचा आणि त्या अनुभवातून हलकी ते मध्यम आकारात जमीन असेल तर 25चा पाडा, 25चा पाडा म्हणजे काय, पहिलं पाणी 25व्या दिवशी दिलं की दुसरं पाणी हे 50व्या दिवशी द्यायचं आणि ते ऑब्झर्वेशननुसार करायचं शेतकऱ्यांना। फ्लॉवरिंग स्टेज झाली संपल्यानंतर नुकतीच घाटी अवस्था सुरू झाली त्यावेळेस पाण्याचा त्या ठिकाणी वापर केला गेला पाहिजे आणि भारी आकारात जमिनीमध्ये पहिलं पाणी 35व्या दिवशी आणि दुसरं आणि शेवटचं पाणी 70व्या दिवशी। त्यानंतरचं सर एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन, तर हरभऱ्याला आपण बघताय की देशी हरभरा आणि काबुली हरभरा हे दोन जे प्रकार आहेत त्यात काबुली हरभऱ्याला किडींचा रोगाचा प्रादुर्भाव हा खरं तर जास्त होतो। बऱ्याच वेळेस आम्ही म्हणतोय की आपल्याकडे शेतकऱ्यांकडे एक देशी गाय असते आणि एक जर्सी गाय असते। देशी हरभरा म्हणजे आपली गावरान गाय की काटक असते, किडी रोगाला जास्त बळी पडत नाही आणि जर्सी गाय जसं की तापमान बदललं, खाणं बदललं की तिच्या शरीराचा परिणाम होतो, दुधावर परिणाम होतो, तसं काबुली हरभरा हा किडी रोगाला नक्कीच जास्त बळी पडतोय।
म्हणून ज्यांना कोणाला काबुली हरभरा घ्यायचा असेल तर त्यांनी किडी रोगाकडे फार जास्त लक्ष देणं अत्यंत आवश्यक आवश्यक हां नक्कीच आवश्यक आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एकच रोग आपल्याकडे जास्त अडचण करतोय जे की मर रोग आहे. आपण त्यासाठी आपण ज्याला आपण विल्ट म्हणतोय खरं तर ह्याला कारणीभूत आपणच शेतकरी मंडळी आहोत. सतत सोयाबीन आणि त्याच्यानंतर हरभरा हे गेल्या 25-30 वर्षापासूनचं आपल्याला पीक पद्धती आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळं आपल्या शेतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या मर रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतोय. बरोबर हे एक त्याला कारण आहे. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं एकात्मिक कीड किंवा रोग व्यवस्थापन म्हणतो त्याच्यामध्ये फेरपालट पिकाची फेरपालट रबीमध्ये थोडासा हरभरा न घेता दुसरं पीक आपण एखाद्या वेळेस घ्यावं का खरीपात सोयाबीन पिकाच्या ऐवजी दुसरं कुठलं तरी पीक आपण त्या ठिकाणी असावं हे सगळ्यात महत्वाचं. दुसरं असं की शेताची नांगरटी खोल नांगरटी आजकाल राहिली नाही. खरं तर खोल नांगरटी करणं अत्यंत आवश्यक आहे. जमीन तापली पाहिजे तर हे जे काही रोग आहेत त्यांचा प्रादुर्भाव खूप त्या ठिकाणी कमी पडतो. हे एक फार महत्वाचं आहे. तिसरा घटक मगाशी मी सांगितलं की मर रोगासाठी बीज प्रक्रिया ही ट्रॅकोडर्माची करणं फार महत्वाचं आहे. हरभरा आपल्याला घ्यायचा असेल तर कंपल्सरी शेतकऱ्यांनीही मर रोगासाठी ट्रॅकोडर्माची बीज प्रक्रिया त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी करावी. किडींच्या बाबतीमध्ये एकच कीड फार मोठ्या प्रमाणात हरभऱ्याला त्रास देते ज्याला आपण घाटी अळी म्हणतोय जी की कापसावर त्या ठिकाणी बोंडअळी म्हणून आपल्याकडे येते आहे. हिरव्या आकाराची असते आणि ती घाट्यामध्ये जाऊन आत बसून घाटे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात खाते आणि म्हणून घाटे अळी ही प्रमुख आणि फार नुकसान करणारी कीड आहे. त्यासाठी आपल्याकडे जे शिफारस केल्याने कीटकनाशक सुरुवातीची जी फवारणी आहे ती क्युनॉल फॉस सारख्या कुठल्या एखाद्या फॉसपासून 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये आपण त्या ठिकाणी करावी. फारच प्रादुर्भाव असेल तरच कोराजन 3 मिली 10 लिटर पाण्यामध्ये त्याची फवारणी केली तर आपल्याला ह्या घाट्याळीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी करता येतो. घाट्याळीचं आपल्याला कीटकनाशकाद्वारे फवारणीतून कंट्रोल करता येतं सर, परंतु शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रॉब्लेम काय होतो की आता सोयाबीन निघते, जमीन आंबट ओलीच असते, त्याच्यात आपण हरभऱ्याची लागवड करतो आणि लागवड केल्यानंतर जसं हरभरा निघून येणं सुरुवात होतो 15-20 दिवसाला पूर्ण शेत असं भरलेलं दिसतं आणि त्यानंतर जे शेतरिकामं व्हायला लागतं मर रोगामुळं तर मग कधी कधी लगे पूर्ण ते मोडून टाकून मग शेतकऱ्याला इलाज राहत नाही. तर मर रोगासाठी आपल्याला नंतर प्रभावी काय ठरू शकतं? हां मगाशी मी सांगितलं आपल्याला की बीज प्रक्रिया ही करणं आवश्यक आहे. काही कारणामुळे जर आपण करू शकलो नाही ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया तर आपल्याला ट्रायकोडर्मा हा उभ्या शेतामध्ये पेरणी केल्याच्या नंतरही घेऊन जाता येतो. बरोबर त्यासाठी आपण 2 किलो ट्रायकोडर्मा जे भुकटी फॉर्म मध्ये मिळतं किंवा 1 लिटर लिक्विड मधला हे आपण घ्यायचं आहे. 25-30 किलो शेणखत गांडूळ खत आपल्याकडे आहे ते सावलीमध्ये आपण हा 2 किलो ट्रायकोडर्मा त्या 25-30 शेणखतामध्ये टाकायचं आहे. त्याला तो आपण ओलं करायचं आहे त्यावर गोलपाट टाकून द्यायचं किंवा पोतं टाकून द्यायचं आणि असं जेव्हा आपल्याला टाकायचं किंवा टाकायचं म्हणण्यापेक्षा आपल्याला कोरड्यामध्ये ते टाकायचं नाही आहे. हे मिक्सर केलेलं ट्रॅकोडर्मा आणि शेणखत किंवा गांडूळ खत तर आपल्याला ज्या दिवशी पाणी द्यायचं आहे किंवा स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं आहे त्या दिवशी दिवस मावळता शेतामध्ये 25 किलो शेणखतामधला 2 किलो ट्रॅकोडर्मा ह्या शेतामध्ये फेकून द्यायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला त्या ठिकाणी स्प्रिंकलरचा आपण सुरू करायचं जेणेकरून त्या ठिकाणी ओलावा राहील आणि तापमान जास्त राहणार नाही आणि हा ट्रॅकोडर्मा मुळापर्यंत त्या ठिकाणी जातोय ऍक्टिव्ह होतो मुळापर्यंत जातोय आणि आपल्याला त्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी करता येईल. त्याच्यामध्ये म्हणजे 25 किलो शेणखत कुजलेलं त्याच्यामध्ये ओलावा करून ओलं करून ट्रायकोडर्मा टाकायचा 2 किलो ढीग. फक्त एकच अट आहे त्याच्यामध्ये की आपण ते उन्हामध्ये न करता एखाद्या कुठल्या तरी झाडाखाली शेड कली हे आपण सावलीत करावं नाही तर ते 4-8 दिवस 10 दिवस सुद्धा हे अगोदर आपण करून देऊ शकता. जेव्हा केव्हा आपल्याला स्प्रिंकलर चालू करायचंय त्या दिवशी आपण दिवस मावळता ऊन कमी झाल्याच्यानंतर शेतात फेकून द्यायचं आणि स्प्रिंकलर चालू करायचे. जो परिणाम आपल्याला बीज प्रक्रियेचा होतो तोच परिणाम आपल्याला उभ्या शेतामध्ये आपल्याला हरभऱ्याच्या प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी करतो. महत्वाची सूचना म्हणजे कुठल्याही रासायनिक पदार्थाचा याच्यासोबत वापर करायचा नाही. सर मला दुसरा मी एक प्रयोग करत असतो म्हणजे आपण हरभरा पेरल्यानंतर स्प्रिंकलर मध्ये 4 इंच पंपाने ट्रायकोडर्मा लिक्विड सोडायचा तर तो पण एक प्रभावी ठरतो. नक्की नक्की कुठल्याही माध्यमातून ट्रायकोडर्मा हा त्या पिकाच्या मुळाच्या सान्निध्यामध्ये घेऊन जायचा आहे. जसं बीज प्रक्रिया केलं की बियाच्या आसपास राहतोय शेणखतामध्ये किंवा गांडूळ खताच्या माध्यमातून आपण फेकून दिल्यानंतर स्प्रिंकलर चालू केल्यानंतर त्या माध्यमातून मुळाच्या आसपास आपल्याला पाहिजे. म्हणजे ह्या हरभराच्या पिकाच्या मुळाच्या जवळ ट्रायकोडर्माचं द्रावण असेल भुकटी असेल आपण गेली पाहिजे. मग ते ड्रीपच्या माध्यमातून जाऊ द्या कुठल्याही माध्यमातून जाऊ द्या ती गेली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर सर हे झालं समजा ट्रायकोडर्माचं मर रोगाचं तर आपल्याला आता हेक्टरी उत्पादन देशी हरभऱ्याचं हेक्टरी उत्पादन तुमच्या हयातीमध्ये तुम्ही किती बघितलंय बाबा आता देशी हरभरा आहे हा अलीकडच्या नवीन मानापैकी किंवा हेक्टरी उत्पादन इतक्यापर्यंत गेलेलं आहे किती झालंय देशीचं? नक्की आपण बघताय की देशी हरभरा आणि काबुली हरभरा हे जे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यामध्ये एक संभ्रम फार पूर्वी होता जो की आता कमी झाला.
की काबुली हरभरा बरेच शेतकरी सांगायचे की 3-4 क्विंटलच्या वर एकरी आमच्याकडे उत्पादन व्हायचं नाही 10-5 वर्षापूर्वी. आज परिस्थिती अशी आहे, अनेक गावं आहेत आपल्याकडे ज्या ठिकाणी की आपल्याला 12-14 क्विंटल एकरी म्हणजे हेक्टरी जवळपास 30 क्विंटल पर्यंत आपल्याला काबुली सुद्धा हरभऱ्याचं उत्पादन त्या ठिकाणी घेता येते आपल्याला. बऱ्याच मंडळीने जॅके 92-18 उत्पादन सुद्धा 12-14 क्विंटल एकरी देशीचं त्या ठिकाणी बेस्ट पैकी आपल्याला नक्की घेता येतं. पाण्याचं व्यवस्थापन, वीज प्रक्रिया आणि खताचं व्यवस्थापन आपण छानपैकी जर केलं आपण तर नक्कीच आपल्याला 12-14 क्विंटल एकरी उत्पादन काबुली असू द्या किंवा देशी असू द्या दोन्ही वनाचं आपल्याला छानपैकी येतं आपल्याला. बरोबर, तर अशा पद्धतीने आपल्याला काबुली असो की आपला देश असो या दोन्ही वाहनाचं योग्य वेळी योग्य व्यवस्थापन जर केलं तर हेक्टरी आपण 30-35 क्विंटल उत्पादनाचं त्या ठिकाणी क्षमता गाठू शकतो. नक्की गाठू शकतो. सरांनी आपल्याला वेळ दिला आणि अगदी सोप्या भाषेमध्ये आणि कमी वेळामध्ये एकदम विस्तृत असं आपल्याला हरभऱ्याच्या व्यवस्थापन किंवा हरभरा लागवड तंत्रज्ञान समजून सांगितलं. सर खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा. अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट तुम्हाला हव्या असतील तर टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिसते, त्या ठिकाणी सुद्धा जॉईन करू शकता. किंवा आता नवीनच एक कन्सेप्ट आला आहे व्हॉट्सअप चॅनल, तर ते आपलं चॅनलसुद्धा आहे ज्ञानेश्वर करात पाटील, तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपल्या सोशल मीडिया जॉईन करा जेणेकरून आपल्या डेली अपडेट तुम्हाला मिळत राहतील. सर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.